वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. वरळीत मनसेच्या बैठकीच्या निमित्तानं अमित ठाकरेंच्या नावाची चाचपणी सुरू आहे. वरळीच्या मैदानात ठाकरे बंधूंचा सामना रंगणार आहे तर अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अमित ठाकरे लढल्यास डिपॉझिट जप्त होईल. अनिल परब यांनी अमित ठाकरेंना आता इशारा दिला. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची महत्वाची बैठक आहे. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मनसेची ही बैठक आहे. बैठकीला अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत. वरळीतील सनविले हॉलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं. तर अमित ठाकरे वरळीतून विधानसभा लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्याकडून वरळीत चाचपणी केली जाते. त्यांनी उभं राहायला पाहिजे होतं असं जर असेल तर म्हणजे ते जर आढावा घेत असेल तर मला असं वाटते कोण राहतोय यापेक्षा इकडची जी जनताने एक कौल घेतलेलं आहे. ठाकरे कुटुंबातले पहिला व्यक्ती ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यांची ख्याती ही फक्त वरळी पुरता नाही राज्यामध्ये नाही तर देशामध्ये आणि परदेशामध्ये देखील केलेली आहे. आणि मला आत्मविश्वास आहे की वरळीतला मतदार हा पूर्ण ताकदीने आदरणीय आदित्य ठाकरेजींच्या मागे उभं राहील. आता मनसेचा उमेदवार आहे. आता अजून महायुतीचे उमेदवार कोण जाहीर होणार आहेत काय होणार आहेत इसके अलावा आदित्य ठाकरे जी के खिलाफ वरली से उम्मीदवार खड़ा करने की तैयारी एमएनएस कर रही है. महायुति का कहना है कि 1.5 के हम लोग कोशिश करेंगे वहां पर. जो भी आएगा उसका डिपॉजिट जब्त हो जाएगा. अमित ठाकरे लढल्यास डिपॉझिट जप्त होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली अनिल परब यांनी. त्यामुळे आगामी काळात वरळी विधानसभा मतदारसंघात काय नेमक्या घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे सध्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता मनसे देखील तयारी करत आहे. अमित ठाकरे लढल्यास या मतदारसंघात डिपॉझिट जप्त होईल अशा प्रकारचा थेट इशारा अनिल परब यांनी दिलेला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नेमका या मतदारसंघात आगामी काळात मनसेच्या वतीनं कोणाला उमेदवारी दिली जाते कशा प्रकारची लढत होते हे पाहणं महत्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.